नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. प्रेक्षक, कोरोना हा आजार गुणाकार पद्धतीने कसा वाढतो आहे हे आपण मशाल न्यूज नेटवर्क चॅनलवरील कोरोना विषाणू कसा पसरतो या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे. हे जगभरातील देशांमध्ये हा विषाणू ज्या पद्धतीने पसरतो आहे ती पद्धत पाहून कोरोनाच्या वाढीची आपल्याला तर कल्पना येत आहे. आपल्याला जर हा आजार झाला तर आपण ज्यांच्या संपर्कात आलो त्यांना तो होतो आणि आपल्यामुळे ज्यांना झाला आहे ते ज्यांच्या संपर्कात आले त्यांनाही तो होतो. ही सगळी अशी वाढतच जाते. हा आजार गुणाकार पद्धतीने किती वेगाने आणि किती माणसांपर्यंत पसरू शकतो हे आपण आज अकबर बिरबल यांच्या गोष्टीमधून समजून घेऊ. म्हणजे आजाराचे प्रमाण कशा भयावह पद्धतीने वाढू शकते हे आपल्या लक्षात येईल. कोणीच कोणाच्या संपर्कात जाऊ नये म्हणूनच सर्वांनी घरामध्ये थांबणं हे कसे योग्य आहे हेही आपल्याला कळेल. मित्रांनो, एक दिवस अकबर व बिरबल बुद्धिबळ खेळायला बसले. खेळ सुरू होताच बादशाह म्हणाला, बिरबल नेहमीप्रमाणे आजही मीच जिंकणार आणि तू हरणार. त्यावर बिरबल म्हणाला, ठीक आहे पण समजा मी जिंकलो तर काय, बोल काय पाहिजे तुला. बादशाह त्याला म्हणाला, त्यावर बिरबल म्हणाला, मी जर जिंकलो तर बुद्धिबळाच्या पटावर जेवढी घरं आहेत म्हणजे एकूण 64 घरं आहेत त्या प्रत्येक घराच्या बदल्यात मला गुणाकार पद्धतीने गव्हाचे दाणे द्यावे लागतील. म्हणजे पहिल्या घराचा एक दाणा, दुसऱ्या घरासाठी 2 दाणे, तिसऱ्या घरासाठी 4 दाणे, चौथ्या घरासाठी 16 दाणे, असे प्रत्येक घराला गुणाकार पद्धतीने मला गव्हाचे दाणे द्यावे लागतील. म्हणजे जे 64 खण जे असतात आपण त्याला चौकोन म्हणू, त्या चौकोनामध्ये पहिल्या चौकोनामध्ये एक दाणा ठेवायचा, दुसऱ्या चौकोनामध्ये 2 दाणे ठेवायचे, आता तिसऱ्या चौकोनामध्ये म्हणजे 2×2 असे 4 दाणे ठेवायचे. आता 4 हा आकडा आला आहे तर चौथ्या घरासाठी 4×4 असे 16 दाणे ठेवायचे. म्हणजे बिरबळाने अकबरला समजून सांगितलं की अशा पद्धतीने मला तुम्ही गव्हाचे दाणे द्यावे लागतील. असं म्हणताच बादशाह हसलं, तुम्ही काय वेगळी मागणी आहे, 64 घर आहेत आणि 64 घरामध्ये किती एवढे दाणे बसणार आहे. बादशाह म्हणाला, बस एवढंच तुझी शर्त मंजूर. बादशाहच्या दृष्टीने गव्हाचे दाणे म्हणजे अगदी शिल्लक होतं. त्याने ते हसण्यावरही नेलं. खेळाला मग सुरुवात झाली. प्रत्येक वेळी बादशाहला खुश करण्यासाठी बिरबळ हा मुद्दाम हरत होता. यावेळी मात्र बिरबळाला बादशाहला गणितामधला गुणाकार जो आहे तो उदाहरणासह शिकवायचा होता म्हणून तो जिंकला. बिरबळ जिंकताच बादशाह हिरमुसला व पैज लावल्याप्रमाणे त्याने राज्याचा खजिना सांभाळणाऱ्या खजिनदाराला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की आमच्यामध्ये अशी अशी शर्त ठरलेली आहे, प्रत्येक चौकोनामध्ये जेवढे दाणे बसतील तेवढे तू बिरबळाला दे. खजिनदारही असला आणि म्हणाल, ही कसली शर्त, असं सांगून तो गव्हाचे दाणे आणायला निघून गेला. मात्र थोड्याच वेळात तो खजिनदार पुन्हा परत आला आणि त्याने बादशाहला सांगितलंय की महाराज, आपला पूर्ण खजाना हा रिकामा केला तरी बिरबळाने जे सांगितलंय ते आपण देऊ शकणार नाही, कारण तेवढे दाणे आपल्याकडे नाहीत. बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे ही संख्या खूप मोठी होते आहे. बादशाहला आश्चर्य वाटले, असं कसं होईल. त्याने मग स्वतः 64 घरांचा गुणाकार केला तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण 64 घरांमध्ये अर्थात शेवटच्या घरामध्ये गव्हाचे दाणे त्याचा हा जो आकडा येत होता तो हा आहे. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहताय, म्हणजे खरं तर हा आकडा आम्हाला कोणालाही वाचता येत नाही. म्हणजे हा आकडा एवढा मोठा होता की बादशाह हैरान झाला. आता एवढे दाणे फक्त शेवटच्या घरामध्ये बसले होते, म्हणजे 64 घरामध्ये गुणाकार पद्धतीने आपण जर करत गेलो तर त्या शेवटच्या घरामध्ये एवढे दाणे बसतात. आता जर एकूण म्हणजे हे प्रत्येक घरामधले बसलेल्या जे दाणे जे होते ते 64 घरातले दाणे होते जो तुम्ही आकडा बघताय तो, जर एकूण म्हणजे पहिल्या घरामध्ये एक दाणा ठेवला, दुसऱ्या घरामध्ये 2 दाणे ठेवले, तिसऱ्या घरामध्ये 16×16 असे 256 दाणे ठेवले, असं करत करत आपण 64 घरापर्यंतचे जे दाणे मोजले एकूण तर त्याचा आकडा हा येतो.
आता प्रत्येक घरामध्ये ठेवलेले दाणे एकत्र मोजले तर त्यांची संख्या ही एवढी मोठी येते. ती संख्या बोलायची कशी हेही आता आम्हाला समजत नाही, म्हणून ती तुम्हाला स्क्रीनवर लिहून दाखवतो. आता ह्या एकत्रित दाण्यांचं जर वजन केलं तर ते वजन होतंय 1 खरब 19 अरब 90 करोड मेट्रिक टन. एवढं ते वजन होत आहे. म्हणजे ते एकूण दाणे जर मोजले तर त्या दाण्यांचं जे वजन आहे ते 1 खरब 19 अरब 90 करोड मेट्रिक टन. आश्चर्य आहे ना. बादशहाने तर हा विचारही केला नव्हता आणि एवढे गव्हाचे दाणे त्याच्या राज्यामध्येही नव्हते. शेवटी नेहमीप्रमाणे बादशहाने बिरबळापुढे हात टेकले आणि त्याला शाबासकी दिली. मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत ना त्यामध्ये बेरीज होते, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या पद्धतीने आपल्याला मोजता येते. त्यामध्ये कोरोनाची मोजण्याची जी पद्धत आहे म्हणजे अशा अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्या 4 पद्धती आपण प्रामुख्याने पाहतोय त्याच्यामध्ये कोरोना मोजण्याची जी पद्धत आहे ती गुणाकार पद्धत आहे, म्हणून तो अधिक धोकादायक आहे. तो जगभर ज्या पद्धतीने वाढतोय ते पाहता काळजी घेतली नाही तर तो पूर्ण विश्व व्यापून टाकेल. म्हणूनच कधीही नव्हे तो आपला देश बंद केलेला आहे. म्हणूनच काळजी घेण्याची गरज आहे. कारण तो वाढला तर तो कोणत्या पटीने आणि कसा वाढेल हे या बिरबलाच्या गोष्टीमधून आपल्याला समजतं. म्हणजे खरं तर सांगलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा कोरोना पसरलेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला 23 जणांना याची लागण झालेली आहे. कोरोनाची साखळी कशी असते आणि तो कोरोना कसा फैलावत जातो हे जसं आपण बिरबळच्या गोष्टीमधून बघितलं ना तसं सांगलीमधल्या इस्लामपूर सारख्या शहरामध्ये 1000 किलोमीटरचा प्रवास करून कोरोनाचे विषाणू नेमके कसे आले याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला लक्षात येतंय की जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना सरकार त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना जर इथे पसरत असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळवताना कोरोना टाळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं याची उत्तर आपल्याला मिळून जातात. म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरी बसून ही साखळी तोडण्यास आपल्याला मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल ना तुम्हाला, म्हणजे खरं तर बघायचं असेल तर बिरबलाच्या गोष्टीबरोबरच सांगलीमध्ये पोहोचलेला कोरोनाचा प्रवास हा सगळ्यांनीच पाहिला. खरं तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे 4 जण हे सौदी अरेबियामध्ये धार्मिक यात्रेसाठी हजला गेले होते. 13 मार्चला ते सर्वजण परतले. विमानतळावर जेव्हा उतरले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती, म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घरीच राहण्यास त्यांना सांगितलं आलं. म्हणजे मुंबईतून कारण ते इस्लामपूरला घरी पोहोचल्यावर त्यांनी कुणालाच भेटणं अपेक्षित नव्हतं, पण दरम्यान त्या काळात ते चौघेही जणही कुटुंबाच्या संपर्कात आले आणि मग त्यांना भेटायला पै पाहुणे आले. ते सगळ्यांना भेटत राहिले आणि मग कोरोनाची साखळी कशी असते हे सगळ्यांना आता दिसून आलं. म्हणजे 13 तारखेला सौदी अरेबियातून परतल्यानंतर ते 14 पासून घरी होते या काळामध्ये. अनेक जण त्यांना भेटायला आले आणि त्यांना भेटले. 19 मार्चला त्यांना साधारणतः त्रास जाणवू लागला आणि कोरोनाची लक्षणं दिसू लागली. 21 तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आणि त्याच समजलं की कोरोना हा सांगलीमध्ये पोहोचलेला आहे. आता चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मग धावपळजी सुरू झाली. तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या सुरुवातीला 5 जणांची तपासणी करण्यात आली, तेही 5 जण पॉझिटिव्ह निघाले. मग त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या आणखी 3 जणांची तपासणी केली, ती देखील पॉझिटिव्ह आली. ही साखळी मग पुढे वाढत राहिली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी 12 जणांची तपासणी करण्यात आली, त्यांचीही टेस्ट ही पॉझिटिव्ह आली. पाहता पाहता अवघ्या 6 दिवसात सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या ही 4 वरून चक्क 23 वर पोहोचली होती. चौघांना जसजसे लोक भेटत गेले तसा कोरोना हा फैलावत गेला. त्या चौघांना भेटायला कोल्हापूरच्या वडगावमधून एक नातेवाईक आली होती, तिचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर होम क्वारंटाईनमध्ये असताना या चौघांना कुणीही भेटणं अपेक्षित नव्हतं, पण दिलेली सूचना पाळली नाही आणि कोरोना फैलावला. कोरोना कसा फैलावतो यासाठी ग्राफिक्स आणि डॉक्टरांकडून अनेक उदाहरणं दिली गेलेली आहेत, पण सांगलीचं जे उदाहरण आहे ना ती कोरोनाची साखळी कशी पसरते किंवा कशी पोचते किंवा कशी असते आणि निष्काळजीपणा कसा होऊ शकतो हे दाखवून देणारं ते उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, सांगलीतील सध्याची सिच्युएशन म्हणजे आत्ता जे घडलं ते आणि बिरबलाने बादशहाला पटवून दिलेली गुणाकार पद्धतीची आकडेवारी या तर दोन्ही गोष्टी बघितल्या,
तर आज सरकार जे आपल्याला सांगतंय ते ऐकणं अपेक्षित आहे. घरीच थांबा आणि कोरोना सारख्या रोगाचं जे आता युद्ध आपण त्याला म्हणूया ते आता जगभर पसरत आहे, खरं तर ही महामारी पसरत आहे, त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवूया आणि घरामध्ये थांबूया. धन्यवाद.